विश्वामध्ये मात्र स्थापन करणार हाच तो निशांत गडवे. पहिला चेंडू आपण डोळे ठोकला. सुद्धा रेडी आहे. आता पुढील चेंडू ओपन. निशांत गडवेमध्ये मोठा फटका. चेंडू हवेत आहे. पाहायला मिळतो दरम्यानच्या काळात मात्र दोन धावा पूर्ण. निशूला मात्र एक जीवनदान येऊन असं नसतं व्हायचं आहे. चेंडू आपण पाहतोय डिफेन्स पद्धतीने खेळतोय. चेंडू मात्र आपण पाहतोय शॉर्ट मिड विकेट डिझाईन मध्ये मिस फिल्डिंग आपण पाहतोय. दरम्यान जगाल मात्र पुन्हा दोन धावा पूर्ण. धावसंख्या दोन चिवर. धावसंख्या आहे ती निशांत समावेश. रटमोद विकेट अविनाश यांचा. पुढील चेंडू आपण बघतोय निशांत साठी. उलटा असं चेंडू आपण बघतोय. काहीसा संपर्क तितक्याचा खास येत नाही. चांगलं क्षेत्रक्षण स्कोअरले क्षेत्र दुसरी धावण्याचा प्रयत्न आणि चांगली रनिंग बिटवीन विकेट मैदानावरती बघितली. नजदीक तैनात करण्यात आले. तर षटकातील पुढील चेंडू निशांत ठोकतोय. मिड विकेट बाउंड्रीलाइन बाहेर षटकार. मैदानावरती प्रगती पथावर असताना 33 धावा लागता येत आणि यावेळी मात्र आणखीन एक मोठा फटका. छोटे गौतमची बाहेर सरकार. जी गृहस्थ आपण तिकडे यायच्या पुढून राईट आम ओ मध्ये विकेट पुन्हा एकदा गोलंदाजी केली जाते. स्लोवर वर आणखीन एक मोठा फटका. छोटे गौतमची बाहेर सरकार. धावा लागता येते. षटकातील आणखीन पुढील चेंडू. आणखीन एक मोठा निशांत गडवे. निशांत आपण पाहतोय. निशांतच्या मात्र 50 धावा पूर्ण होते. इथे रसिकांना पुन्हा एकदा विनंती करतोय की डाळ्या बाजून मात्र या खेळाडू आपण पाहतोय. आणखीन एक मोठा फटका. चेंडू हवे. निशांतचा मात्र आपण पाहतोय की आंध्याचा इकडे आणखीन एंटरटेनमेंट करते. इट्स अ ह्यूज एंड ऑसम. बस्ती मधी गडवे डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळतोय. आणखीन एक सिंगल. धावसंख्येत एक ची भर. धावसंख्या आहे ती 73. 3 षटकाचा खेळ संपलेला. या दरम्यान निशांतचं मात्र आर्थिक रूपाने मात्र अकाउंट अजून ओपन झालेलं नाही आहे. आणखीन एक फ्लॅट अर्थात 1 पाऊस मॉडेलच्या बाहेर. सुमित आपण पाहतोय नुसता टेकू देऊन खेळतो कारण दोन धावा त्यांनी केलेले आहेत. आणि त्यामध्ये आपल्याला हरिक प्रश्न आपण पाहतो. चेंडू हवेत आहे आणि निशांत फलंदाज बाद. आता कोण